नमस्कार पूजा कृष्णा रेसिपीज या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक सोपी ट्रिक बघणार आहोत जी तुम्हाला रोजच्या आयुष्यात खूप फायदेशीर ठरणार आहे तर हा आहे लसूण तर देशी लसूण आपण जेव्हा घरी आणतो किंवा आपल्या घरचा लसूण असतो तेव्हा त्याच्या कुड्या पहा इतक्या लहान लहान असतात आणि ह्या कुड्या सोलणं म्हणजे खूप वेळ आणि खूप त्रासदायक असतं आपल्याकडे एवढा वेळही नसतो तर ह्या असल्या कुड्या आपण कशा सोलू शकतो जेणेकरून आपण आठवड्याभराचं काम एक झटपट करू शकतो आणि आठवडाभर आपल्याला निवांत वेळ मिळू शकतो तर हा लसूण कसा सोलायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपी ट्रिक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याजवळ अशी एखादी का, का पिशवी असते त्या पिशवीमध्ये हा लसूण घालायचा आणि दहा ते बारा आपल्याला फटके देणार आहोत तर अगदी हलक्या हाताने हा लसूण आपण जमिनीवरती आपटायचा आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे प्लॅस्टिक पिशवी वापरू नये कापडाची पिशवी वापरावी अगदी सहज आता मार्केटमध्ये कापडाच्या पिशव्या मिळतात तर इथे तुम्ही बघू शकता आपला लसून पूर्णपणे मोकळा झालेला आहे तुम्ही हाताने जर सोलायला गेला असता तर तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनिट तर लागलंच असतं हा लसूण फोडण्यासाठी फक्त तर इथे बघा अगदी सहज याच्यावरची जी टोलपरे ती निघून गेलेली आहे सगळा लसूण हा मोकळा झालेला लसूण आणला असेल मोठा तर तो पटकन अगदी दोन ठोक्यातच मोकळा होईल हा देशी लसूण आहे म्हणून जास्त ठोके द्यावे लागतात तर हा सोपामध्ये काढून घ्यायचा तर यानंतर हे पाकडून घेऊयात तर पाकडून घेतलेलं आहे तर आताच यातल्या थोड्याशा कुड्या सोलल्या गेलेल्या असतात परंतु आपण आता लगेच कुठे सोलायला घेणार नाही तर याला एक चमचा तेल आपण लावून घ्यायचं अगदी चमचाभर तेल घालायचं सर्व बाजूने व्यवस्थित चोळून घ्यायचं तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये लसूण सोलून ठेवू शकता अगदी आठवड्याभराचा लसूण सोलू श सोलून ठेवू शकता किंवा कांदा लसूण बनवण्यासाठी मसाला बनवण्यासाठीही तुम्ही लसूण ह्या ट्रिकने सोलून बघा तर ह्या उन्हामध्ये एक तास ते दोन तास आपण ठेवलेला आहे लसूण तेल लावून तास ते दोन तास, तास उन्हामध्ये ठेवायचा त्यानंतर जो लसूण गरम होतो तेव्हा त्या ते हातावरती थोडासा लसूण घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचं असं चोळून घेतलं तर बघा लसूण जो आहे तो पटकन मोकळा होऊन जातो सगळी त्याच्यावरची टोलपरे ती निघून जातो ठेवल्यामुळे आपल्याला काहीच करता लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने हा लसूण सोलला जातो तर फक्त अशा पद्धतीने हातामध्ये चोळून घ्यायचं एक दोन तीन ते तीन मिनट सगळा चोळून घ्यायचा त्यामुळे सगळी त्याच्यावरची जी टोलपरे ते टोलपरे निघून जातात तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जवळून दाखवते बघा आपला लसूण जवळपास नव्वद टक्के लसूण सोललेलं आहे अगदी दहा टक्के कुड्या राहतात त्या आपण हाताने नकाने सोलू शकतो तर अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचं आहे लसूण तर आता हे पाकडून घ्यायचं आहे तर पाकडून घेतल्यानंतर आपल्या पूर्ण साप अशा कुड्या तयार झालेल्या आहेत तर या तुम्ही स्टोअर करून आठवडाभर ठेवू शकता आठवड्याभराचं तुमचं काम अगदी सोपं होऊ शकतं किंवा तुम्हाला जेव्हा जास्तीचा लसूण सोलायचा असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने लसूण सोलू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा